सुप्रीम कोर्ट के माध्यम से महाराष्ट्र शासन के बारे में जो निर्णय दिया है वो अभी जो सरकार फिलहाल है उसको दिलासा मिल चुका है, और ये दिलासा मुझे लगता है कि 2024 तक यानी विधानसभा के चुनाव होने तक रह जाएगा। सुप्रीम कोर्ट के 5 जजेस ने आज महाराष्ट्र की जो मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब और जो उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब के माध्यम से जो सरकार चल रही है उसके बाजू से आज निर्णय दिया है, और ये निर्णय मेरे हिसाब से जो कानून से और जनता के दिल में जो इच्छा थी वही पकड़ के आज सुप्रीम कोर्ट के जजेस ने ये आज का निर्णय दिया है। ऐसा है कि पिछले 8 महीने में महाराष्ट्र में जिस तरह से एकनाथ शिंदे साहब और देवेंद्र फडणवीस साहब ने ये सरकार चलाई है, जनता के दिल में इसके बारे में एक अपनापन है और जनता का आशीर्वाद, और सुप्रीम कोर्ट ने पूरा चेक करके कि इसके अंदर कोई ही गैरकानूनी काम किया नहीं गया है, इसलिए ये रिजल्ट मिला है। और ये रिजल्ट जनता के दिल में आज बहुत खुशी है कि चलो ये सरकार सही काम कर रही है। इस सरकार के पीछे आज जुडिशरी भी है और जनता भी है। मला काही आश्चर्य वाटलं नाही, हे अपेक्षित होतं, कारण ज्या कॉन्फिडन्सने सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जे आमदार आणि मंत्री ज्याप्रमाणे जे बोलत होते त्यांना विश्वास होता की सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूने निकाल देतील, आणि तसंच झालेलं आहे। एक गोष्ट आम्हाला हे सांगायची आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टने हे दाखवलेलं आहे की स्पीकरची चूक होती, नियमबाह्य होतं, मग अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टने फक्त हे सांगणं की नाही तुम्ही चुकीचं केलं आणि गप्प बसणं हे अपेक्षित नाही होतं, कुठेतरी कुणाच्यावर एक अकाउंटेबिलिटी फिक्स करण्याची आवश्यकता होती। तुम्ही हे पण सांगत आहे की नाही तुम्ही हे बरोबर केलं नाही आणि मग सगळं स्पीकरवर सोडणं, म्हणजे कुठेतरी सगळ्यांना माहीत होतं असा निकाल येणार आहे, अपेक्षित होतं। तर मला स्वतःला काही टाइम बाउंडमध्ये आता त्याच्यावर निर्णय घ्यायला सांगितलं आहे, त्याच्यात काही निर्णय होईल काय हे की आता बघा स्पीकर विदेशात गेलेले आहे, इतकं मोठा संघर्ष सुरू आहे, सर्व महाराष्ट्राची नजर याच्यावर आहे आणि स्पीकर साहेब कुठे गेले तर लंडनला गेलेले आहे, म्हणजे हे सगळं जे हे प्लॅनिंग सगळं खूप कॅल्क्युलेटेड आहे की आपण 4-5 दिवसात समजा असा निकाल लिहिला आला तर आपण काय करायचं, आपल्याला काही टाईम पाहिजे, आता लवकरात लवकर ते काय निर्णय घेतील। फक्त माझी अपेक्षा हे आहे, आता तुमची सरकार राहिलेली आहे, कृपा करून शेतकऱ्यांवर लक्ष द्या, आमच्या मराठवाड्यातले अनेक शेतकरी जे आहे आत्महत्या करत आहे, फक्त मीटिंग घेऊन होणार नाही, घोषणा देऊन काही होणार नाही, आता तुम्हाला सत्ता मिळालेली आहे त्याचा उपयोग करा आणि काही दिवसातच सरकार आहे असं वाटतं का आपल्याला, कारण जरी आपण साहेब भारतीय जनता पार्टी जोपर्यंत त्यांच्या हातात सगळं आहे, सगळं म्हणजे सगळं आहे, तोपर्यंत जोपर्यंत त्यांना हे वाटत नाही की आपल्याला सत्ता सोडायची आहे तोपर्यंत सोडणार नाही। सर्वांनी केलेली अनिल परब काय बोलते याला महत्व नाही, कोर्ट काय बोलतोय याला महत्व आहे। मला सांगायचं की कोर्टांनी शिंदे साहेबाला दिलासा दिलेला आहे सरकारला, त्याच्यामुळे नैतिकतेचा विषयच येत नाही, यांना काहीतरी बोलायचं म्हणून आपला राजीनामा द्यावा, नैतिकतेचा विषय आला कुठं, विषय येतो कुठं? कोर्टाने स्पष्ट सांगितलेले की शिंदे सरकारला कुठलाही धोका नाही, मग अनिल परब कोण, कोर्टाच्या पुढे आहे का, कोर्टापेक्षा मोठा आहे का सुप्रीम कोर्टापेक्षा? म्हणून मला म्हणायचं राहिलेले जे आमदार आहे यांनी राजीनामा द्यावा। बरं, ठाकरे गटाकडे तुम्ही कसं त्यांचं भवितव्याकडे पाहताय, तुमचं भवितव्य कसं वाटतं तुम्हाला? आमचं भवितव्य उज्ज्वल आहे, उज्ज्वल होतं आणि राहणार आहे जनतेच्या आशीर्वादानं, त्याच्यामुळं शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं, बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आमचं सरकार जे हे गोरगरिबांच्यासाठी काम करते, निश्चित या सरकारला भवितव्य चांगलं आहे, ठाकरे गटाला भवितव्य राहिलेलं नाही, राहिलेले जे लोक आहे हे आता स्वरूपी प्रयोग करणार आहे। राहिलं काय त्यांच्याकडे, काय त्यांच्याकडे आहे काय आता? आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्याच्या नंतर राहतं काय आता? त्यांचा सगळा विश्वास सुप्रीम कोर्टात होता, ते म्हणत होते की हे सरकार उद्या दिवस आहे परवा दिवस आहे, झालं आता फैसला लागला, आता पुढं सुद्धा हेच सरकार राहणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही येत नाही, आणि आमचा सुद्धा विश्वास
सुप्रीम कोर्ट न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता आणि न्यायदेवतेने कायद्याची बाजू तपासून आम्हाला दिलासा दिलेला आहे. धन्यवाद. सर, सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय, त्याच्यामध्ये अनेक कांचेरी ओढले आणि दुसरीकडे दिलासाही दिला, या निर्णयाकडे कसं पाहताय? अत्यंत महत्वाचा जो निर्णय आज आला त्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारला दिलासा मिळाला आहे आणि जे उद्धव ठाकरेंनी याचिका केली होती हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार चुकीचं आहे, असंवैधानिक आहे, कोर्टाने ब्रेक लावला, नरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं, भोक्याचं सरकार. आज कोर्टाने शेवटी हे म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळं जे नवीन सरकार अस्तित्वात आलं ते सरकार कायदेशीर आहे. तसा मी पूर्ण निकाल अजून वाचला नाही किंवा बघितला नाही आहे, पण जे काही मी थोडं बघितलं आहे त्यामध्ये असं दिसतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे जे मुख्यमंत्री म्हणून सरकार गेलं ते नवीन सरकार आलं ते कायदेशीर आहे. तत्कालीन राज्यपालांनी अधिकाराचा गैरवापर केला किंवा जे अधिकार त्यांच्याकडे नव्हते त्याचा वापर केला असं निरीक्षण कोर्टाने या निकालामध्ये तुम्ही तरी त्यामध्ये निरीक्षण दिलं असेल कोर्टाने तो त्यांचा राज्यपालांनी कोर्टाच्या मधला निरीक्षण आहे. पण आपल्याकरता महत्त्वाचं काय आहे? आपल्याकरता महत्त्वाचं आहे की सरकार संवैधानिक पद्धतीने आलं आहे. सरकारमध्ये जेव्हा एखादा मुख्यमंत्री राजीनामा देतो तेव्हा राजीनामा दिल्यानंतर पद खाली ठेवता येत नाही आणि म्हणून बहुमताने जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहे त्यांना कोर्टाने कायम ठेवलं. कोर्टाने मान्य केलं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळं नवीन सरकार आलं आणि नवीन सरकार हे कायदेशीर आहे. नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी. काय संबंध आला? काय संबंध आला राजीनामा द्यायचा? तुम्ही राजीनामा दिला होता ना, तुम्ही सरकार चालवण्याकरता तुमच्याकडे बहुमत नाही हे तुम्हाला जेव्हा वाटलं, तुमच्या शिवसेनेचे आमदार तुमच्या विरुद्ध मतदान करणार आहे हे तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही राजीनामा दिला. आता राजीनामा दिल्यानंतर तुम्ही म्हणाल हे सरकार बेकायदेशीर आहे. एखादा मुख्यमंत्री पदावून गेला दुसरा मुख्यमंत्री येणारच आणि मग एकनाथ शिंदे आले भाजपा शिवसेनेचं सरकार आलं त्यात काय वावगळा त्यात काय वेगळा आहे? ते कसं बरखास्त करता येईल तुम्हाला? सुप्रीम कोर्टात तुमची मागणी होती बरखास्त करा, कोर्टाने तुमची मागणी ऐकली नाही आणि अध्यक्षाला डिस्क्वालिफिकेशनचे अधिकार दिले आणि त्यामुळं काही निरीक्षण असले तरी शेवटी सुप्रीम कोर्टाने या सरकारला दिलासा दिला, हे सरकार कायदेशीर आहे असं म्हटलं, हे सरकार संवैधानिक आहे असं म्हटलं. नवीन सरकारच्या गठनावर सुप्रीम कोर्टाने काही टिप्पणी केली नाही. समजता हूँ माननीय सर्वोच्च न्यायालय का जो भी निकाल पत्र आहे वो प्राप्त होने के बाद इस क्षेत्र के जो तज्ञ वकील महोदय है वो उसका स्टडी अभ्यास करेंगे और फिर उसके ऊपर मैं समझता हूँ कमेंट करना उचित रहेगा.